जे शिराय भावानो अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला कॅनमास्ट्रॅपची मदत घ्यायची आहे जर तुम्हाला जो कॅनमास ट्रॅप नसेल तर त्याची लिंक मी में डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाटा करू शकता आणि भावनो आजचा व्हिडिओ तुम्ही बघतच असाल आजचा व्हिडिओ आपण आय पी एल स्पेशल म्हणजे आपल्या मुंबई इंडियन्सवर बनवला आहे जर तुम्हाला दुसरा कोणत्याही टीम जर तुम्ही जर सपोर्ट करत असाल आणि तुम्हाला त्या टीमवर जो व्हिडिओ बनवायचा आहे तर तुम्ही गुगलहून किंवा पिंटेस्ट ॲपून फोटो डाऊनलोड करून सेम अशा प्रकारचा व्हिडिओ बनवू शकता तर चला आपण इथे व्हिडिओला सुरू करूया हा नो अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात आधी कॅनव्ह ट्रायपला ओपन करायचं आहे आणि पुन्हा या प्लसवर जाऊन एक इस्टू एक चार सर्वात आधी इथून सिलेक्ट करायचा आहे इथून एक इस्टू एक रेशो सिलेक्ट केल्यानंतर सर्वात आधी आपल्याला जे फास्ट इफेक्टवाला व्हिडिओ बनवायचा आहे तर त्याच्यासाठी सेटिंगमध्ये जायचं आहे आणि एडिटिंगमध्ये जाऊन सर्वात पहिली जी लॅन आहे डिफल्ट डोरेशन फोटो क्लिपवाली तुम्हाला याला असं झिरो पॉईंट पाचच्या थोडं अलीकड असं ठेवायचं आहे इथं जसं इथे ठेवून टाकायचं आहे आणि खाली फीलस्क्रीनवर टच करून इथून तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे इथून तर भावना इथे मीडियामध्ये जायचं आहे आणि ज्या पण टीमचे ती तुम्हाला फोटो ॲड करायचे आहे तुम्हाला ते फोटो इथून असे ॲड करून घ्यायचे आहे तर मी तर मुंबई डेजचे काही फोटो ॲड केलेले आहे जर तुमचे फोटो असे वर्क कट होत असतील तुम्ही बघू शकता तर ता असे फोटो जर तुमचे कट होत असतील तर तुम्हाला काय करायचं भावना फोटोला सिलेक्ट करायचा आहे आणि या ऑप्शनमध्ये जाऊन असे इथे फोटो असे इथं ॲडजस्ट करून टाकायचं आहे तर असं इथं फोटो ॲडिस केल्यानंतर इथे बरोबरच्या ऑप्शन टच करायचा आहे आणि तिथून तुम्हाला बॅक यायचा आहे तिथून बॅक आल्यानंतर भावना तुम्हाला एक ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन हे जे ॲडजस्टमेंट असते तुम्हाला असे इथं वाढून घ्यायची आहे तर अशी ॲडजस्ट तुम्हाला प्रत्येक फोटोसोबत करावं लागेल त्याच्यानं आपलं काय फोटो काय होते भाव ना फोटो जे आहे थोडा असं डार्क दिसते आणि आपला व्हिडिओ एकदम चांगला दिसते ते मी ते या फोटोला पण थोडासा ॲडजस्ट करून घेतो तर असं पॅनल तुमच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं बरोबर टच करून टाकतो तर या फोटोची पण ॲडजस्टमेंट अशी थोडी वाढून घ्यायची आहे तर या फोटोला पण असं वाढून घेतो मी भाडला कट होत आहे ते मी याला पण इथं असं ऍडजस्ट करतो आणि इथे बरोबर टच करतो तर बाकी म्हणजे याचा पण अड़ हे ॲडजस्टमेंट जाऊन इफेक्ट सगळ्या फोटोला मी असं वाढून देतो अशा प्रकारे सगळ्या इमेजला असं ही वाला इफेक्ट वाढवल्यानंतर तुम्हाला काय करायचं भा एकदा हे दोन इफे दोन व्हिडिओ आता एकदा त्यांचे हे करून टाकते मी तर सगळ्या इमेजच्या अशी हे मधला ऑप्शन वाढवल्यानंतर तुम्हाला भावनो आपलं जे दोन पॉईंट सात सेकंदाचा व्हिडिओ झालेला आहे इथं तर हा व्हिडिओ शेअरमध्ये जाऊन सर्वात आता इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर भावानो जास्त व्हिडिओ मोठा नाही आहे त्याच्यामुळे व्हिडिओ एकदम फास्ट एक्सपोर्ट पण होऊन जाईल तर भावनं इथं असं हे व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे आणि या आपण टच करून इथं होमपेजवर यायचं आहे तर इथं जे आपला मेन व्हिडिओ एडिटिंग करणार आपण ते त्यासाठी इथं प्लसवर जाऊन एक इस्टेक्ट एक तर सिलेक्ट करायचा भावनो तुम्हाला आणि पुन्हा इथे मीडियामध्ये येऊन एक बॅग्राऊंड जे आहे तुम्हाला इथं बॅगग्राऊंड ॲड करायचं आहे तर तुम्हाला पाहून इथे हे बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे आणि पुन्हा बॅकग्राऊंडला सिलेक्ट करून या ऑपसमध्ये जाऊन असं बॅकग्राऊंडला इथे थोडासा मोठं करून घ्यायचं आहे तर स्क्रीनमध्ये फिट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं पाहून इथे बरोबर टच करायचं आहे पुन्हा इथून बॅक येऊन जे बॅकग्राऊंडची जी ड्युरेशन असते तुम्हाला अशी थोडी वाढून घ्यायची आहे दहा ते पंधरा सेकंदापर्यंत अशी ड्युरेशन वाढून घ्यायची आहे पाहून आणि पुन्हा ॲडिशनमध्ये जाऊन थोडी अशी अशी ॲडिशन करून घ्यायची आहे तर मी अशा प्रकारे ॲडजन करून घेतो तर याची ॲडमिशन झाल्यानंतर भा पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला यायचं आहे इथं पुन्हा लेअरमध्ये येऊन इथं ओव्हरऑलमध्ये जायचं आहे आणि पुन्हा हे जे स्मोक मतलब म्हणजे हे जे फोगवाला जे इफेक्ट आहे हे फोगवाला इफेक्ट ॲड करायचा आहे तर माझ्या मित्रांचे काही खूप मॅसेज आले ते की भाऊ इफेक्ट डाऊनलोड नाही होतं त्यासाठी तुम्हाला काय करायचं गेट मोरमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्ही स्क्रीनशॉटवर बघू शकाल भावानो या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला पुन्हा इथून डाउनलोड करायचं आहे तुम्ही बघू शकता इथं काही लायनिंग आहे त्याच्यातली या ऑप्शनमध्ये जायचं आहे तिथून डाउनलोड करायचं आहे ते मी डाउनलोड केलेलं आहे तर मी तिथून ॲड करतो याला याच्यावर टच करून हे जे चार नंबरचं आहे याला तुम्हाला ॲड करायचं आहे तर याला ॲड केल्यानंतर याची ड्युरेशन अशी इथपर्यंत वाढून घ्यायची आहे तर इथपर्यंत वाढून घेतल्यानंतर मानव पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे याला असं खाली साईडला इथं ॲडजस्ट करून टाकायचं आहे पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे बहनो इथं लेअरमध्ये यायचं आहे इथं मीडियामध्ये यायचं आहे आणि ही जी पी एन जी आहे तुम्हाला ही पी एन जी ॲड करायची आहे तर ही पी एन जी ॲड केल्यानंतर या पी एन जीला असं थोडं मोठं करून घ्यायचं आहे आणि पुन्हा इथं असं इथं ठेवून टाकायचं आहे इथे ठेवल्यानंतर याची ड्युरेशन तुम्हाला अशी इथपर्यंत वाढून घ्यायची आहे इथपर्यंत तुमचं बॅकग्राऊंड आहे आणि याची जी इन अॅनिमेशन असते तुम्हाला याची स्लाइडली अप ठेवायची आहे तर इन अॅनिमेशनशी स्लाइडली अप ठेवल्यानंतर भावना पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे एकदा थोडं वर्क करून घे तुम्ही असं त्याला असं थोडं वर्क केल्यानंतर भावना काय करायचं आहे जिथं हा आपली इमेज इथं येईल तर एक पॉईंट तीन सेकंदाच्या तिथं काय करायचं आहे लेअरमध्ये येऊन मीडियामध्ये येऊन पी एन जी पण तिथं ॲड करून घ्यायची आहे तर वाली पेन जी ॲड केल्यानंतर पाहून या पेन जी असं इथं थोडं असं ठेवायचं बघू शकता पुन्हा इथून या तीन डॉक्टर जाऊन याला असं से सेंट टू बॅक करून घ्यायचा आहे तिला सेंट टू बॅक केल्यानंतर पुन्हा इला थोडासा ऍडजस्ट करून घ्यायचा आहे तिला ऍडजस्ट केल्यानंतर ही ड्युरेशन पण अशी एंड पर्यंत वाढून घ्यायची आणि तिची जी इन अॅनिमेशन असते तुम्हाला याची इन अॅनिमेशन साइडली अप ठेवायची आहे त्याची इन अॅनिमेशन स्लाइडली अप ठेवल्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं पाहून पुन्हा सुरुवातीला राहायचं आहे पुन्हा सुरुवातीला येऊन लेअरमध्ये येऊन ओव्हरऑलमध्ये पुन्हा जायचं आहे आणि जे क्राऊडवाला जे इफेक्ट आहे तुम्हाला याला पण डाऊनलोड करायचं आहे तुम्ही याला इथं गेटमोरमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता इथे स्क्रीनशॉट लावलेला आहे पाहून मी स्पेशल तुमच्यासाठी की तुम्हाला डाऊनलोड करण्यास काही प्रॉब्लेम नये म्हणून तर तुम्ही बघू शकता या या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला इथून हे डाउनलोड करून घ्यायचं आहे तिथून डाउनलोड केल्यानंतर याच्यावर मी कोणतं हे सेकंडवाला जे इफेक्ट आहे हे वा लावतो तर हा इफेक्ट लावल्यानंतर याला काय करायचं असं थोडं छोटं करून घ्यायचं या इफेक्टला आणि असं इथं बरोबर ॲडजस्ट करून टाकायचं आहे तर भावना अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर याची ड्युरेशन पण असं इथून एंडपर्यंत वाढून घ्यायची आहे जर लईच वर होत असेल तर थोडा असं थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे सगळ्या इफेक्टला तर हा ॲडजस्ट झाल्यानंतर भावना पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे ऑडिओमध्ये जाऊन जे आपला सॉंग आहे तुम्हाला ते ऑडिओ लावून घ्यायचा आहे तर मी एका व्हिडिओपासून सॉंग इथे एक्स्ट्रॅक्ट करतो तर मी या व्हिडिओपासून सॉंग इथे एक्स्ट्रॅक्ट करतो तर व्हिडिओला ॲड करून खाली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करतो आणि व्हिडिओला मी इथून डिलीट करतो तर हे एक व्हिडिओ एक्स्ट्रा ॲड झाला तर भाऊ तुम्ही बघू शकता खाली आपला व्हिडिओ ऑडिओ आलेला आहे तर एकदा तुम्हाला ऑडिओ मी एकदा प्ले करून दाखवतो मुंबई भावा नो याच्या पुढे जे एकदम बीट स्टार्ट व्हायचं याच्या पुढे काय करायचं भावानो याचा नऊ पॉईंट सात सेकंद पुढचं तिथे नऊ पॉईंट तीन सेकंदाच्या पुढचा जे काही भाग आहे आपण जे इफेक्ट लावले सगळे इथून अशी ट्रिम करून घ्यायचं आहे तर कैचीच्या ऑप्शनमध्ये प्रत्येक इफेक्टला सिलेक्ट करायचं आहे आणि कैचीच्या ऑप्शनमध्ये जाऊन असं ट्रिम्प्रोडं फ्लेड करून घ्यायचा आहे तर मी सगळ्या इफेक्ट आणि सगळ्या पी एन जीला असंच करून घेतो भावा नो मी सगळ्या पी एन जी तर कट केलेलं आहे पुन्हा तुम्हाला काय करायचं भाऊ इथं मीडियामध्ये यायचं आहे आणि जे आता आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केला तर ते व्हिडिओ इथं ॲड करायचा आहे तर हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर या व्हिडिओला सिलेक्ट करून याची स्पीड तुम्हाला थोडीशी वाढून घ्यायची आहे आणि पुन्हा खाली बॅक येऊन पुन्हा खालीची जी विग्नेट असते तुम्हाला याला ऑन करायचं आहे ती ऑप्शनला ऑन करून पुन्हा या तीन ऑर्डर जाऊन यायला अशी डुप्लिकेट कदरत राहायची जोपर्यंत आपलं ऑडिओपर्यंत हा व्हिडिओ जात नाही तोपर्यंत आपल्याला अशी अशी डुप्लिकेट कदरत राहायची आहे तर इथपर्यंत आपला व्हिडिओ आलेला आहे तर तुम्ही बघू शकता बानो एकदा आणखीन मी एक डुप्लिकेट करून घेतो आणि जर तुमचा असा व्हिडिओ एक्स्ट्रा होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर झोम करायचं आहे आणि इथून माझा व्हिडिओ जे पुढचा व्हिडिओ एक्स्ट्रॅक होत आहे एक म्हणजे एक्स्ट्रा होत आहे तर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे आणि कचिच ऑप्शन जाऊन एक्स्ट्रा जे पार्ट असते ट्रिम टू एका फ्लेट करून टाकायचा आहे तर भावना असा आपला इतका व्हिडिओ झालेला आहे तर पुन्हा तुम्हाला काय इफेक्ट लावायचा आहे त्यासाठी पुन्हा सुरुवातीला थांबायचं आहे आणि पुन्हा इथे लेअरमध्ये येऊन मीडियामध्ये येऊन हा जे इफेक्टवाला व्हिडिओ आहे तुम्हाला याला ॲड करायचा आहे तो कि तर या व्हिडिओला ॲड केल्यानंतर ऑप्शन जाऊन याला फिट टू स्क्रीन करायचा आहे आणि पुन्हा बॅक येऊन खालीची जी ब्लेंडिंग असते तुम्हाला जी ब्लेडिंग जी आहे तुम्हाला चेंज करून स्क्रीनमध्ये करायची आहे त्याची ब्लेंडिंग स्क्रीनमध्ये केल्यानंतर पुन्हा बॅग घ्यायचा आहे आणि वर ॲडज जाऊन मधलावाला ऑप्शन जे असते इथून असं वाढून घ्यायचं आहे तर मधलावाला ऑप्शन वाढल्यानंतर हे पण ऑप्शन थोडं वीस तीसपर्यंत असं वाढून घ्यायचं आहे आणि पुन्हा बॅक येऊन जायचं आहे तर पुन्हा बॅक आल्यानंतर पुन्हा मीडियामध्ये येऊन पुन्हा एक इफेक्ट जे आहे ते ॲड करून घ्यायचा भावनो तर पुन्हा हीवाली फायर इफेक्टवाला व्हिडिओ ॲड करायचा आहे पुन्हा या ऑप्शन जाऊन याला असंच फिट टू स्क्रीन करायचं आहे याची पण जी ब्लेंडिंग असते तुम्हाला ब्लेडिंग याची स्क्रीनमध्येच करायची आहे आणि पुन्हा बॅक येऊन वर ॲडजस्टमेंट जे असते याला दोन्ही जे असते एंडवाले म्हणजे हे दोन्ही तुम्हाला असे फुल करून टाकायचे आहे तर हे दोन्ही फुल केल्यानंतर पुन्हा लेअरमध्ये येऊन मीडियामध्ये येऊन इथं तीन इफेक्ट आपण लावणार आभाव या व्हिडिओला तर तुम्हाला पुन्हा हावाला जे व्हिडिओ आहे म्हणजे इफेक्टवाला व्हिडिओ हा पण लावायचा आहे आणि याला पण असं सेम फिट टू स्क्रीन करून खालीची जी ब्लेंडिंग असते तुम्हाला ते ब्लेडिंग स्क्रीनमध्ये करायची आहे आणि पुन्हा बॅक येऊन ॲडिशनमध्ये जाऊन या ऑप्शनला असं फुल करायचं आहे आणि ऑप्शनला वीस ते तीसपर्यंत जसं आपण पहिल्या व्हिडिओला केलं तर तसं करून घ्यायचं आहे तर असं त्यानंतर भावना आपला इथे व्हिडिओ पूर्ण रेडी झालेला आहे तर सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवायच्या आधी तुम्हाला लेअरमध्ये येऊन मीडियामध्ये येऊन आपला जे लोगो आहे तुम्हाला ते लोगो ॲड करून घ्यायचा आहे तर भावना पुन्हा जे लेअरमध्ये येऊन मीडियामध्ये तुमचं जे लोगो आहे तुम्हाला ते लोगो ॲड करून घ्यायचा आहे तर लोगोला ॲड केल्यानंतर एक्स्ट्रा जे काही काही पार्ट असते तुम्हाला त्याला असं क्रॉप करून घ्यायचं आहे आणि पुन्हा खाली याची जी ब्लेंडिंग असते एकदम याला कसं क्रॉप करून घ्यायचं पुन्हा ब्लॅ बॅक येऊन खालीची जी ब्लेंडिंग असते तुम्हाला जी ब्लेंडिंग स्क्रीनमध्ये करायची आहे मल्टिप्लायमध्ये करायचं आहे सॉरी भावना त्याची ब्लेंडिंग मल्टिप्लायमध्ये केल्यानंतर तुम्हाला लोगोला छोटं करायचं आहे आणि वर एका साईडला असं याला ॲडजस्ट करून टाकायचं आहे त्या लोगोला ॲडजस्ट केल्यानंतर पुण्याची ड्युरेशन एट वाढून टाकायची आहे आणि तुम्हाला एकदा मी हे सॉंग जे आहे भावनं एकदा प्ले करून दाखवतो For the defending champions, the Mumbai Indians. भावना जे आहे आपले व्हिडिओ खूप स्पीडमध्ये फिरत आहे म्हणजे हे तुम्ही बघू शकता तर हे तुम्हाला असं याच्या कॅन्मास्ट्रेती नाही दिसणार जेव्हा तुम्ही इथं शेअरमध्ये हा व्हिडिओ एक्सपोर्ट कराल तेव्हा तुम्हाला हा तुमच्या गॅलरीमध्ये एकदम भारी व्हिडिओ जसेल जसं तुम्ही डेमोला व्हिडिओ बघितला तसा तर भाऊ ना इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर एक लाईक करा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं तर पटकन सबस्क्राईब करा कारण आपण अशाच प्रकारे इथं मराठीतून एडिटिंग शिकत राहतो तर चला भेटूया नव्या व्हिडिओवर